पळसे गाव येथे एका जुन्या भांडणाची कुरापत काढून चार जणांच्या सराईत टोळक्याने दोघा युवकांवर कोयता आणि लाकडी दांड्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. मात्र त्यातील एक नवविवाहित युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मयूर फकीरा जाधव आणि त्याचा मित्र अक्षय संजय गायकवाड हे दोघे चेहडीकडून सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजकडे दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री जात होते. मस्के माळ्याजवळ ते आले असता समोरून एक सफेद अल्टो वाहनात त्याचे मित्र उमेश गायधनी, ऋषी तुंगार, निखिल गायखे, गोपी पवार असे चौघे आले आणि त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेला लोखंडी कोयता आणि लाकडी दांडे तसंच इतर हत्याराने मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी अक्षय गायकवाड हा जास्त गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी नाशिक रोड आणि नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दोघांवर उपचार सुरू असताना त्यातील अक्षय गायकवाड याचा शनिवारी दुपारी मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, परंतु गायकवाड याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय गायकवाड याचा 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके करतायत. चारही हल्लेखोरांना मात्र पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.